आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची 5वी बैठक नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशात संपन्न झाली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब्राझील. ब्राझील या देशामध्ये नुकतीच 15 ऑगस्ट 2019 या दिवशी या ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची 5वी बैठक संपन्न झालेली आहे. ही जी ब्रिक्स संघटना आहे, ही ब्रिक्स संघटना 5 देशांची एक संघटना आहे. BRICS यातलं बी स्टँड फॉर ब्राझील, आर रशिया, आय इंडिया, सी चायना आणि एस साऊथ आफ्रिका किंवा दक्षिण आफ्रिका. ही या 5 देशांची एक संघटना असून ही संघटना या 5 देशांनी या देशांतील अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, सोबतच परस्परांमधील आर्थिक सहकार्य वाढावे या उद्देशाने या ब्रिक्स या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि ह्याची 5वी बैठक, पर्यावरण मंत्र्यांची 5वी बैठक नुकतीच ब्राझीलमध्ये संपन्न झालेली आहे. ब्राझील मॅपमध्ये बघा, हा आहे ब्राझील, राजधानी ब्राझिलिया. ब्राझीलचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत जेर बोल्सानारो आणि ब्राझीलची करन्सी आहे रियाल. पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच कोणत्या देशाच्या 2 दिवसीय दौऱ्यावर गेले आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूतान. भूतानच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर 17 व 18 ऑगस्ट या 2 दिवशी हा दौरा आहे आणि भारताचे पंतप्रधान नुकतेच भूतान या देशावर गेलेले आहेत. भूतान मॅपमध्ये बघा, हा आहे भूतान, राजधानी थिम्पू. प्राईम मिनिस्टर किंवा पंतप्रधान आहेत लातेय शेरिंग आणि भूतानची करन्सी किंवा चलन आहे भारतीय रुपया. पुढचा प्रश्न, 15 ऑगस्ट 2019 रोजी साजरा करण्यात आलेल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. खाली 4 पर्याय दिलेत, त्यातला आपल्याला अयोग्य किंवा चुकीचा पर्याय निवडायचा आहे. पहिला ऑप्शन आहे, हा भारताचा 73वा स्वातंत्र्य दिवस होता. दुसरा ऑप्शन, यानिमित्ताने नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील इंडिया गेट येथे 6व्यांदा ध्वजारोहण केले आहे. तिसरा ऑप्शन, पंतप्रधानांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे नवीन पद निर्माण करण्याची घोषणा केली आहे. आणि चौथा ऑप्शन, पंतप्रधानांनी देशातील पेयजल सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत जल जीवन मिशनची घोषणा केली आहे. यातलं चुकीचं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2, पंतप्रधानांनी दिल्लीतील इंडिया गेट येथे नाही तर दिल्लीतील लाल किल्ल्यावरून 6व्यांदा ध्वजारोहण केलेलं आहे. म्हणजे उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, हा भारताचा 73वा स्वातंत्र्य दिवस होता. त्यानंतर पंतप्रधानांनी 3 सैन्यदलांमध्ये व पंतप्रधानांमध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे नवीन पद निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे. तसंच भारतामध्ये सध्या 50%हून अधिक घरामध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही व बऱ्याच नागरिकांचा बराच वेळ स्वच्छ पाणी मिळवण्यामध्ये खर्च होतो. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांना 2024 या वर्षापर्यंत स्वच्छ पिण्याचं पाणी पुरवण्याच्या उद्देशाने ही जल जीवन मिशनची घोषणा केलेली आहे. नेक्स्ट, 2022 होणाऱ्या 71व्या राष्ट्रकुल खेळात महिलांच्या T20 क्रिकेटला स्थान देण्यात आले आहे. 2022 राष्ट्रकुल खेळ ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बर्मिंगहम. बर्मिंगहम हे इंग्लंडमधलं शहर आहे आणि या शहरामध्ये 27 जुलै ते 7 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये ही 71वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे आणि यामध्ये महिलांच्या T20 क्रिकेटला स्थान देण्यात आलेलं आहे. यामध्ये आता भारत, पाकिस्तान, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या 8 देशांचे महिलांचे क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, नरेंद्र मोदी यांनी डिस्कवरी TV चॅनलवरील मॅन वर्सेस वाईल्ड या मालिकेत भाग घेतला आहे. ही मालिका खालीलपैकी कोठे चित्रित करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान. उत्तराखंड या राज्यामध्ये असलेल्या जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान या उद्यानामध्ये नुकतीच ही मॅन वर्सेस वाईल्ड ही मालिका चित्रित झालेली आहे आणि त्यामध्ये भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला होता. त्यामुळे ही मालिका सध्या चर्चेमध्ये आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, हे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे उत्तराखंडमध्ये. मॅपमध्ये बघा, हा आहे उत्तराखंड, राजधानी देहरादून. राज्यपाल आहेत बेबी रानी मौर्य आणि मुख्यमंत्री आहेत त्रिवेंद्र सिंह रावत. मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी शासनाने या भागासाठी 16,000 कोटी रुपयांची डॅशी बंद नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जल संजाल. मराठवाड्यामध्ये जी दुष्काळाची तीव्रता आहे ती कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने मराठवाड्यासाठी 16,000 कोटी रुपयाची जल संजाल नावाची बंद नळ पाणीपुरवठा योजना नुकतीच मंजूर केलेली आहे. पुढचा प्रश्न, बांगलादेश क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रसेल डॉमिंगो, म्हणजे बघा हा आहे रसेल डॉमिंगो, हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू आहे आणि याची नुकतीच बांगलादेश क्रिकेट संघाच्या कोचपदी किंवा प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 2018 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले दामोदर गणेश बापट यांचे नुकतेच वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले आहे, ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समाजसेवा. दामोदर गणेश बापट हे छत्तीसगड या राज्याचे होते. ते गेली अनेक वर्ष कुष्ठरोग पीडितांची सेवा करत होते, त्यामुळेच त्यांना भारत सरकारने 2018 साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलं होतं आणि त्यांचं नुकतंच वयाच्या 84व्या वर्षी निधन झालेलं आहे. म्हणजे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, ते समाजसेवा या क्षेत्राशी संबंधित होते. मजुरी करणाऱ्यांच्या मुलांसाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने निवासी शाळा सुरू करण्याची घोषणा नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. नुकताच 16 ऑगस्ट 2019 या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची डेथ ॲनिव्हर्सरी साजरी करण्यात आलेली आहे आणि त्यानिमित्ताने आता उत्तर प्रदेश सरकारने मजुरी करणाऱ्या मुलांसाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने निवासी शाळा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश मॅपमध्ये बघा हा आहे उत्तर प्रदेश. राजधानी लखनौ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. नुकतेच निधन झालेले व्ही बी चंद्रशेखर हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रिकेट. व्ही बी चंद्रशेखर हे भारताचे माजी क्रिकेटर होते, सोबतच ते निवड समितीचे सदस्यही होते आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, आरबीआयच्या धोरण समितीने नुकतीच रेपो दर व रिव्हर्स रेपो दरामध्ये कपात केली आहे, त्या अनुषंगाने आरबीआयचा सध्याचा रेपो व रिव्हर्स रेपो दर दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. रेपो दर आहे सध्या 5.40% आणि रिव्हर्स रेपो दर आहे 5.15%. हा रेपो दर काय असतो? तर दररोजचा व्यवहार करण्यासाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी आरबीआय देशातील बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देतं आणि या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो आरबीआयकडून, त्या व्याजदराला हा रेपो दर असं म्हटलं जातं आणि हा रेपो दर सध्या 5.40% आहे. आणि दुसरा आहे रिव्हर्स रेपो दर, हा सध्या आहे 5.15%. रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? तर बऱ्याच वेळेस दिवसभर व्यवहार करूनही बँकेकडे मोठी रक्कम शिल्लक राहते, मग ही शिल्लक राहिलेली मोठी रक्कम अल्प कालावधीसाठी या बँका आरबीआयकडे जमा करतात. या जमा रकमेवर आरबीआय जो व्याजदर बँकांना देतं तो दर असतो रिव्हर्स रेपो दर, तो आहे सध्या 5.15%. म्हणजे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 5.40% व 5.15%. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, हवा प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणी हवा आणे दे या गीताची निर्मिती केली आहे? ऑप्शन आहेत आयुष मंत्रालय, नीती आयोग, भारतीय पर्यावरण मंत्रालय आणि इस्रो. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.